दर्शनाचा लाभ घेऊन गर्दी टाळावी. पादचाऱ्यांनी कृपया रस्त्यांवर रेंगाळू नये. पादचाऱ्यांनी आणि वाहन चालकांनी मंडळांसमोर थांबून वाहतुकीस अडथळा करू नये. कोरोना महामारीच्या काळात आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे की गर्दी टाळा आणि कोरोना महामारीला दूर ठेवा. नागरिकांनी मंडळासमोर थांबून फोटो अथवा सेल्फी घेताना पादचाऱ्यांना अथवा वाहनांना अडथळा झाल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची तसंच लहान मुलांची काळजी घ्यावी. कोणतीही संशयित व्यक्ती किंवा वस्तू निदर्शनास आल्यास बंदोबस्तावरील पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी. सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करून जाताना शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करावे व एकाच ठिकाणी न थांबता पुढे चालत राहावे. इतर नागरिकांची आपल्यामुळे गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी व सर्वांपुढे शिस्तशीर वर्तनाचा आदर्श ठेवावा. पुनश्च पुणे शहर पोलिसांच्या वतीने सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गर्दी टाळावी. पादचाऱ्यांनी कृपया रस्त्यांवर रेंगाळू नये. पादचाऱ्या गर्दी टाळा आणि कोरोना महामारीला दूर ठेवा. नागरिकांनी म्हटल्या योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सर्व नागरिकांना पुनश्च विनंती करण्यात येते की रस्त्यावरून जाताना शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करावे व एकाच ठिकाणी न थांबता पुढे चालत राहावे. इतर नागरिकांची आपल्यामुळे गैरसोय होणार नाही याची काळजी. नमस्कार. काल 1.5 दिवसाच्या गणपतीचं पुण्यात विसर्जन झालं आणि पुणेकरांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. काल पुणे शहरात जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेप्रमाणे सर्व पुणेकरांनी खूप चांगलं सहकार्य केलं. आम्ही घरच्या घरीच विसर्जन करा किंवा महापालिकेच्या हौदात विसर्जन करा अशा प्रकारचं आवाहन मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी केलं होतं आणि त्याला 100% प्रतिसाद मिळाला. कुठेही रस्त्यावर बाहेर येऊन घाटावर विसर्जनाला जाण्यासाठी किंवा सार्वजनिक ठिकाणी विसर्जनाला जाण्यासाठी लोक दिसले नाहीत. सर्व विसर्जन हे घरच्या घरीच झालं, तसंच महापालिकेच्या हौदात झालं आणि काल पुणेकरांनी अत्यंत स्वयंशिस्त पाळली. शहरामध्ये सर्व रस्त्यांवर अत्यंत तुरळक अशी गर्दी होती आणि त्याच्यामुळे वाहतुकीवर किंवा पोलीस प्रशासनावर कोणताही ताण आला नाही. माझं पुणेकरांना आवाहन आहे की पुढील काळातही आपण असंच सहकार्य करा. शासनाच्या निर्देशाप्रमाणे फक्त ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध आहे. आपल्याला मुखदर्शनही करता येणं शासनाच्या नियमानुसार शक्य नाही आणि त्यामुळे सर्व मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून दिलेली असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलं पाहिजे. अशी शक्यता असते की या भागामध्ये बरेच गणपती जे आहेत हे रस्त्यावरती असल्याने त्या रस्त्यासमोर जाताना का होईना आपल्याला दर्शन मिळेल या आशेनं अनेक नागरिक या ठिकाणी येतात. पण त्याच्यामुळे शासनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ शकतं, गर्दी होऊ शकते, त्याच्यातून शहराच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो. कोरोनाचं संकट जे आहे ते अजूनही संपलेलं नाही, तिसऱ्या लाटेचा धोका संभवू शकतो आणि या अनुषंगानं कृपया सर्व नागरिकांनी मुखदर्शनासाठी या भागात गर्दी करण्याचं पूर्णतः टाळा. या ठिकाणी गर्दीचं अंदाज घेऊन रस्त्याचं वाहतुकीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. गर्दी जर होत असेल तर आम्हाला ते रस्ते बंद करावे लागतील. नागरिकांना पादचाऱ्यांना त्या रस्त्यावर जाण्यास मनाई करावी लागेल. आम्हाला हे सर्व नागरिकांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन करायचं आहे. आपण गर्दी केली नाही तर इतर लोकांनाही त्याचा त्रास होणार नाही. पुन्हा नागरिक पुणेकरांना मागच्या वर्षीची आठवण करून देतो. आपण मागच्या वर्षी अत्यंत चांगलं सहकार्य केलं आणि आचारसंहितेप्रमाणे गणेशोत्सव साजरा झाला. याही वर्षी पहिल्या 2 दिवसातलं आपलं वर्तन हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि या पुढील काळात आपण असंच सहकार्य आम्हाला कराल याची मला खात्री वाटते. सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. या गणेशोत्सवाचं मांगल्य आणि पावित्र्य राखूया. धन्यवाद.